नागपुर के पूर्व कांग्रेस अध्यक्ष शेख हुसैन ने कल ईडी कार्यालय के सामने एक रैली को संबोधित करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बारे में अपमानजनक टिप्पणी की। ये बयान सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। इसी का नतीजा है कि आज अमरावती में बीजेपी आक्रामक हो गई है। बडनेरा थाने में भाजपा ने कांग्रेस के शेख हुसैन का जोरदार विरोध करते हुए थाने में धरना दिया। उनका कहना है कि हमारी भावनाओं को ठेस पहुँचती है, इस बयान से जाति विषय तनाव भी पैदा हो सकता है। अगर शेख हुसैन के खिलाफ सख्त कार्रवाई नहीं की गई तो मोदी समर्थक उन्हें सबक सिखाए बिना नहीं रहेंगे। नतीजन भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने आरोपी की तत्काल गिरफ्तारी की मांग की। बीजेपी की ओर से बडनेरा थाने में शिकायत दर्ज कराई गई। आम्ही नकली गांधी अडनाव लावलेले राहुल गांधी नाही, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी आहोत, मर्द सावरकरांचे अनुयायी आहोत। काल नागपूरला राहुल गांधींनी जो भ्रष्टाचार केला, जो उघडकीस आला, तो भ्रष्टाचार लपवण्यासाठी वाचाळवीर नाना पटोले यांच्या नेतृत्वामध्ये सगळे काँग्रेसवाले नागपूरला जमा झाले होते आणि त्या नागपूरच्या सभेमध्ये काँग्रेसचा नागपूरचा माजी अध्यक्ष शेख हुसैन यांनी मोदीजींविषयी अत्यंत अश्लाघ्य अपशब्द वापरले आहेत, देशाच्या पंतप्रधानाविषयी अपशब्द वापरले आहेत। देशाचे पंतप्रधान हे संवैधानिक पद आहे, या देशातल्या कोट्यवधी जनतेने पंतप्रधानांना निवडून दिलेलं आहे आणि शेख हुसैन यांनी पंतप्रधान मोदी कुत्ते की मौत मरेगा या तऱ्हेचे घाणेरडे उद्गार काढून समाजामध्ये विद्वेषाचं वातावरण निर्माण केलेलं आहे। सगळ्या समाज माध्यमांमध्ये हे वक्तव्य व्हायरल होत आहे, याच्यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, याच्यामुळे समाजातलं वातावरण दूषित होण्याची शक्यता आहे। आमचा इशारा आहे की पोलिसांनी, महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मोठी गंभीर कारवाई करून त्या शेख हुसैनला तात्काळ अटक केली पाहिजे। त्याला अटक केली नाही तर त्याचं थोबाड आम्ही रंगवल्याशिवाय राहणार नाही।